यशया अध्याय 64। अहाहा, तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते तर बरे होते। अग्नी जसा काड्या कुड्या जाळीतो व पाणी उकळवितो, तसा तू आपल्या शत्रूस आपले नाम प्रगट करण्यासाठी उतरला असतास। तू अनपेक्षित भयप्रद कृत्य करीत असता, तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते। हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही। जो आवडीने धर्माचरण करीतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करितात त्यांना तू भेट देतोस। पहा, तू आम्हावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो। ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहो, तर आमचा उद्धार होईल काय? आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो। आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत। आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहो। आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे। तुझ्या धावा करणारा कोणी नाही, तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही, कारण तू आपले मुख आम्हापासून लपविले आहे। आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हास भस्म केले आहे। तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हाताची कृती आहो। हे परमेश्वरा, फार कोपू नको, आमचा अधर्म सदा स्मरू नको। पहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवितो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहो। तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत, सियोन रान बनली आहे, यरुशलेम ओसाड झाली आहे। आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवित, ते अग्नीचे भक्ष झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत। हे परमेश्वरा, हे पाहून तू आपल्याला आवरिशील काय? तू स्तब्ध राहून आम्हाला अशा दुर्धर पीडेत राहू देशील काय?